बघा तुम्ही किती सुंदर अशी शेव बनलेली आहे. जसं बाहेर शेव भेटते तशी शेव आपण घरीसुद्धा बनवू शकतो, ते पण खूप कमी वेळात. आणि याचा क्रिस्पीनेस बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान अशी कुरकुरीत आपली शेव झालेली आहे. हॅलो एव्हरीवन, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्मार्ट रेसिपी मराठीमध्ये स्वागत करते. आपण बघत आहोत दिवाळी स्पेशल रेसिपी. आजची जी रेसिपी आहे आपली, ती करायची आपल्याला शेव. शेव कशी सोप्या पद्धतीने करायची, अगदी कुरकुरीत अशी आपण मस्त घरच्या घरी शेव बनवणार आहे. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी स्मार्ट रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तिखट शेव बनवायची आज आपल्याला. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1/2 TSP हळद, म्हणजेच 1/2 छोटा चमचा, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर. हे रेग्युलर तिखट आहे जे आपण घरात वापरतो ते. यामध्ये तुम्ही काश्मीरी तिखट किंवा बेडगी तिखट हे टाकू नका, नाही तर मग शेवचा कलर खूप लाल होऊन जाईल. जे आपण रोज भाज्यांना वापरतो तेच तिखट तुम्ही यूज करा. तर मी 1 चमचा तिखट घेतले, म्हणजेच 1 TSP. हिंग घेतलं आहे 1/2 चमचा. मीठ घेतलं आहे 2 छोटे चम्मच प्लस 1/2 छोटा चम्मच. हे घेतले आपण साबुदाण्याचं पीठ. साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक दळून घेतला आहे आणि तो चाळणीच्या मदतीने चाळून घेतला आहे. तर 2 मोठे चम्मच मी साबुदाण्याचं पीठ घेतले. जर साबुदाण्याचं पीठ नसेल तर आपण तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकतो, याने क्रिस्पी होते. जिरं आणि ओवा हे मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेलं आहे आणि त्याची बारीक पूड करून ती पण चाळणीच्या मदतीने व्यवस्थित चाळून घेतलं आहे. कारण की जेव्हा आपण शेव करतो ना तेव्हा ते अडकायला नको, त्यासाठी हे आपण 2 छोटे चम्मच याची पावडर घेतली आहे जिरं आणि ओव्याची. तेल घेतले, आपल्याला तेल लागेल त्या बेसन पिठामध्ये मोहून द्यायला. तर मी 4 ते 5 मोठे चम्मच तेल घ्यायचं आणि हे गरम करून मग आपल्याला त्या बेसनमध्ये टाकायचं आहे. पाणी लागेल आपल्याला 300 ते 350 ग्रॅम. त्यानंतर आपण 1/2 चमचा म्हणजे अगदी चुटकीभर सोडा पण घालणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागेल बेसन पीठ 1/2 किलो. बेसन पीठ घेतले 1/2 किलो. आपल्याला जेव्हा शेव बनवायची असते तेव्हा कधीच गिरणी म्हणणं बेस डाळ दळून आणायची नेहमी ना आई तर बेसन पीठ घ्यायचं. याची शेव खूप छान बनते. आता हे आपण व्यवस्थित चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचे. ह्या ज्या तुम्हाला गाठी दिसतात ना या सर्व निघून जातील आणि आपल्याला एकसारखं प्लेन बेसन भेटणार आहे. त्यासाठी कंपल्सरी चाळायचं आपल्याला बेसन. आता हे सर्व मी चाळून घेते. सर्व पीठ चाळून झालेले आहे. यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद. थोडीशीच टाकायची, काही जास्त टाकायची नाही आहे. जे प्रमाणे त्याच प्रमाणानुसार आपल्याला हे टाकायचं आहे. हिंग, मीठ, जिरा आणि ओव्याची पूड आणि साबुदाणा पीठ हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला. यामध्ये टाकते थोडासा सोडा. हा खाण्याचा सोडा आहे, अगदी थोडासा घेतलेला आहे. तर हा यामध्ये टाकायचा. आता या बेसन पिठामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम तेल. हे सर्व मिक्स केलं. आता यामध्ये मी हे गरम तेल टाकते. सर्व मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करायचं आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी करून असं व्यवस्थित ॲड करायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आपल्याला पीठ. आता मी हे हाताच्या मदतीने पहिले व्यवस्थित भिजून घेते. हे पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे. बेसन हे खूप चिकट असतं ना, त्यामुळे ते खूप असं हाताला चिपचिप लागतं नेहमी. 250 ग्रॅम पाणी आपण हे पूर्ण शेवच्या पिठात टाकून दिलेलं आहे. कारण की आपल्याला ही पीठ त्यांना अशी जड पण नको जायला ना. 300 ग्रॅम पूर्ण पाणी हे आपल्याला लागलेलं आहे. आता हे मी पहिले व्यवस्थित भिजून घेते. व्यवस्थित आता हे पीठ भिजले गेलेले आहे. आपण शेव काढण्यासाठी सोऱ्या घेतल्या आहे. याची जाळी मी मोठी ठेवलेली आहे. पहिले आपण जाड शेव काढून घेऊया, नंतर बारीक शेव काढूया. त्याच पिठापासून आपल्याला दोघं शेव काढायचे आहे. यामध्ये आपण पहिले थोडं तेलचा हात लावून घेऊया. तेल घेतलं हातावर, व्यवस्थित फिरवून घेते. हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ हवं आहे. बघू शकता तुम्ही जास्त घट्ट पण नाही आणि खूप सैल पण नाही. या पद्धतीने असलं ना मग आपल्याला शेव काढायला जड जात नाही. आता ह्या पिठाचा गोळा घ्यायचा. पहिले थोडा हात तेलाचा घ्यायचा
म्हणजे जास्त आपले हात चिकट होणार नाही। आणि मग याचा असा गोल गोळा बनवायचा, या सोऱ्यामध्ये टाकायचं आपल्याला। सोऱ्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आता हे तेलामध्ये पिळून घ्यायचं आहे। कढई घेतली, यामध्ये तेल टाकलेलं आहे। आपल्याला शेव काढताना थोडं जास्तच तेल ठेवायचं, कारण की शेव पिळताना तिला जागा खूप लागते ना यासाठी। तर हे तेल तापलं आहे की नाही आपण बघूया। हे बघा, तेल तापलेलं आहे। गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवायची। आपण ही शेव व्यवस्थित पिळून घ्यायची। शेव करताना थोडासा जास्त जोर लागतो, पण मग ती शेव चांगली होते, क्रिस्पी होते यासाठी। आता हे बघा, तुम्ही वरचा फेस कमी होत आलेला आहे। आता आपण ही शेव पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 2-1 मिनटं आणखी व्यवस्थित ही करून घ्यायची आहे, म्हणजे ही व्यवस्थित तळली जाईल। आता ही शेव झालेली आहे, तुम्ही आता हिचा कलर बघू शकतात। आपण आता हिला काढून घेऊया। ही जाड शेव बनली आहे, आता आपण बारीक शेव पहिले काढूयात। मला आता बारीक शेव काढायची आहे, यासाठी मी लहान साईजमध्ये जाळी लावून घेतलेली आहे। तर आता ही रिंग लावून झाल्यानंतर यामध्ये परत आपल्याला भरायचे पीठ। पीठ भरून झालं, आता आपण आता ही शेव काढून घेऊया। गॅसची फ्लेम ही फुल आहे। ज्यावेळेस वरचा हा फेस कमी होईल त्यावेळेस आपण उलटवून घेऊ। आता हा फेस कमी झालेला आहे, आता आपण ही शेव उलटवून घ्यायची आहे। आणि आता खालच्या बाजूने सुद्धा 2-1 मिनटं व्यवस्थित तळून घ्यायची आपल्याला। हे बघा, ही सुद्धा बाजू झालेली आहे आपली। आता आपण शेव काढून घेऊया। झाली आपली गरमागरम शेव रेडी। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? अशीच रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा। तुमचे काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील, ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा। भेटू अशाच नवीन नवीन पदार्थांच्या रेसिपींसोबत।